बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नांदेड महापालिकेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण नांदेड महापालिकेच्या वतीनं नांदेडकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं नांदेड महापालिकेच्या वतीनं राम चव्हाण जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर शमन गंगाखेडकर यांना देण्यात येत आहे. त्यानंतर 6 वाजता नवा मोंढा मैदान इथे चला हवा येऊ द्या महाराष्ट्राचा लोकप्रिय मनोरंजनात्मक कार्यक्रम याचं आयोजन केलेलं आहे. आणि 31 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हिंदी हास्य कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. 1 तारखेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं भीमगीतांचा कार्यक्रम आदर्श शिंदे यांच्या माध्यमातून आपण साजरा करत आहोत. मी नांदेडकरांना आवाहन करते की सर्व नागरिकांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा. याशिवाय खाऊ गल्ली म्हणून आपण जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे. तर त्यांनी खाऊ गल्लीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मेजवानीचा आनंद घ्यावा. आमचा एकच यातून उद्देश आहे की नांदेड ही पूर्ण सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाते आणि या नगरीचं 25 वर्षाच्या नंतर जेव्हा आपण महापालिकेचा रौप्य महोत्सव साजरा करतो तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागचा हाच उद्देश आहे की सांस्कृतिक नेतृत्व नांदेडमध्ये चांगल्या प्रकारे शमन साहेबांच्या माध्यमातून आपण जपत आहोत. हा वारसा याही पुढे महापालिकेच्या वतीनं असंच पुढे नेण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नागरिकांना मी महापालिकेतल्या शहरातल्या सगळ्यांना मी महापालिकेच्या 25 वर्षाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देते. आणि चला तर मग आज भेटूया आपण संध्याकाळी 4 वाजता श्रद्धेय डॉक्टर शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर पद्मश्री रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता चला हवा येऊ द्याच्या हास्य कलोळामध्ये आपण सर्व सामील होऊया. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.